राज्यातल्या सामाजिक न्याय विभागाच्या 148 उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या तब्बल 1459 शिक्षकांनी आज विधानभवनासमोर थकीत वेतनाच्या मागणीसाठी आंदोलन केलं. या सर्व शिक्षकांना 2008 पासून वेतनच मिळालेलं नाही. थकीत वेतनाच्या मागणीसाठी गेल्या 3 वर्षापासून शिक्षकांचा संघर्ष सुरू आहे, मात्र सरकार यावर गंभीर नाही. आता नवीन सरकार तरी न्याय देईल अशी आशा या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य विमुक्त जाती आणि भटक्या जमाती कनिष्ठ महाविद्यालय संघर्ष समिती आंदोलनाला बसली असून लवकरात लवकर थकीत वेतन देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. आंदोलनकारी शिक्षकांची बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी अमित देशपांडे. सामाजिक न्याय विभागाच्या 148 आश्रमशाळा ज्या आहेत, या आश्रमशाळेच्या शिक्षकांचे पेमेंट थकीत झालेले आहे. 3 वर्षापासून या शिक्षकांचे पेमेंट मिळाले नाही आहे. सरकारनं GR पण काढला होता की या सर्व शिक्षकांचे जे काही पगार आहेत, थकीत पगार हे देण्यात यावे, मात्र अजूनपर्यंत वेतन जे आहे हे वेतन या शिक्षकांना मिळालं नाही आहे. त्यामुळे आपलं वेतन लवकरात लवकर मिळावं या मागणीसाठी हे सर्व शिक्षक आज ठिय्या आंदोलन करता आहेत. आमचं म्हणणं हेच आहे की आता जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रामधून सर्व जिल्ह्यातून प्रत्येक शिक्षकांना माननीय मुख्यमंत्री यांना आत्मदहनाचं पत्र पाठवलंय, तर ही पत्र पाठवूनही एवढं शासन जर त्याच्यावर गंभीर नसेल आणि आमचा जर पगार देत नसेल तर आम्हाला आत्मदहनाशिवाय पर्याय नाही आणि आमचा ताबडतोब त्यांनी पगार करावा कुठल्याही अटीवर, ही आमची खास मागणी आहे. शासन निर्णय स्पष्ट असताना कोणत्याही प्रकारचा आम्हाला न्याय भेटला नाही. गेल्या 7 वर्षापासून मुलं बाळं सगळे आमचे उपाशी ठेवून आम्ही विद्यादानाचं पवित्र काम करत आहोत. आता आमच्याकडे दुसरा पर्याय राहिला नाही. हे तिसरं अधिवेशन नागपूरचं आहे. मागणी एकच आहे, परंतु कोणत्याही प्रकारच्या समस्या आमच्या सुटलेल्या नाहीत. फक्त शासनाला एवढंच आमचं म्हणणं आहे की सर, तुम्ही जे दिलेलं जे GR आहेत त्यानुसारच आम्हाला पगार द्या, दुसरं काहीच म्हणणं नाही. या अधिवेशनात तरी शिक्षकांचा हा प्रश्न मार्गी लागतो का हे आता बघावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अमित देशपांडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.